श्रेयाच्या राजकारणाची आणि राजकीय स्टंटबाजीची। महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात याच गोष्टींची जास्त चर्चा झाली। पाहूया नेमकं काय घडलं। यू हॅव टू मेक द सिटी क्लीन अँड ग्रीन, यू हॅव टू रिमूव्ह द एन्क्रोचमेंट्स, पीपल शुड कोऑपरेट अँड पॉलिटिक्स शुड नॉट कम इन द वे ऑफ रिमूव्हिंग एन्क्रोचमेंट। आफ्टर ऑल इट्स युअर ओन सिटी, यू आर मेकिंग इट ब्युटिफुल। राजकीय पक्ष हे एकमेकांचे शत्रू नसतात असा उपदेश उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी पुण्यातल्या कार्यक्रमात केला, पण त्याचा इथे पुण्यात काही उपयोग नाही, कारण याच कार्यक्रमात हा उपदेश धाब्यावर बसवण्यात आला। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण ते आले नाहीत। या कार्यक्रमात पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात येणार होतं, पगडी टाळण्यासाठीच पवार आले नाहीत अशी चर्चा सुरू झालीये। पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं कार्यबाहुल्यामुळे पवारांना कार्यक्रमाला येणं जमलं नाही। ज्या अनेक महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये हे एक सर्वात मोठं असं सभागृह झालेलं आहे। इथे महापौर कार्यालय, सर्व पदाधिकारी कार्यालय, सर्व समित्यांची कार्यालय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळमजल्याला नागरिकांच्यासाठी एक कस्टमर फॅसिलिटी सेंटर असणार आहे, त्या ठिकाणी ATM असणार आहे आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस देखील असणार आहे। ह्या सगळ्या कामाचा दर्जा सुमार झालेला आहे। अतिशय खेदाने आम्हाला नमूद करावं लागतं, एवढी छान इमारत परंतु भाजपच्या केवळ दिखाऊपणामुळं, घाईमुळं आणि स्वतःला त्याचं क्रेडिट मिळवायच्या नादामध्ये पुणेकरांच्या पैशाचं, पुणेकरांचं ते मानाचं सभागृह आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं सभागृह आहे, त्याला साजेसं काम बिलकुल झालेलं नाही। याच्याबद्दलचं पत्रही आम्ही दिलेलं आहे की अधिकाऱ्यांच्या बरोबर याची तातडीने बैठक घ्यावी आणि ह्या सगळ्या झालेल्या त्रुटी निस्तराव्यात। पण आता ह्या त्रुटी निस्तरण्यासाठी जो खर्च येणार आहे तो कुणी द्यायचा, तो ह्यांच्या सत्ताधाऱ्यांकडून वसूल करायचा का, हे सगळे प्रश्न आहेत। महापालिका नवीन सभागृहात उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच छतातून पाणी ठिपकायला लागलं, मग इमारतीचं बांधकाम अपूर्ण असताना केवळ श्रेय लाटण्यासाठीच अतिशय घाईत उद्घाटनाचा अट्टहास का, असाही प्रश्न उपस्थित झाला। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याऐवजी रस्त्यावर उभं राहून उपराष्ट्रपतींचं स्वागत करण्याची स्टंटबाजी केली। इमारतीचं अपूर्ण असलेलं काम, निमंत्रण पत्रिकेतील नावं, जाहिरातीतले फोटो अशा अनेक कारणांनी हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला, त्यामुळे तब्बल 49 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटन समारंभाला नाहक गालबोट लागलं। पुणेकर जनता बिचारी या सगळ्याची मुकसाक्षीदार झाली। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।